भारत आणि कॅनडातला तणाव वाढलाय. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडानं भारतावर आरोप केले, त्यानंतर आता भारतानं आक्रमक पावलं उचलली. पाहूया एक रिपोर्ट. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडातला तणाव वाढलाय. हरदीप सिंग निज्जर हा स्वतंत्र खलिस्तानचा समर्थक होता. कॅनडामध्ये राहून तो भारत विरोधी कारवाया करत होता. भारताच्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीतही हरदीप सिंग निज्जरचं नाव होतं. याच हरदीप सिंग निज्जरची 8 जून रोजी कॅनडामध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येशी भारताचा संबंध असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. कॅनेडियन संसदेतल्या भाषणात ट्रुडो यांनी भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. ट्रुडोंच्या या विधानानंतर कॅनडा सरकारनं भारतीय राजदूतालाही बरखास्त केलं. कॅनडाच्या या कृतीला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं. सर्वप्रथम भारतानं कॅनडाचे आरोप फेटाळले. कॅनडाच्या राजदूताला 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले. भारतानं आता कॅनडाची व्हिसा सेवाही अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. भारत कॅनडातला नियोजित मुक्त व्यापार करार भारताकडून स्थगित केला गेलाय. कॅनडातील बिघडलेल्या वातावरणात भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयानं दिलाय. हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच कॅनडामध्ये आणखी एका खलिस्तानी समर्थक गँगस्टरची हत्या झाली आहे. सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनुके याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुखदुल सिंग उर्फ सुख्या दुनिके 2017 बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅनडाला पळून गेला. पोलिसांशी संगनमत करून त्यानं कॅनडाचा व्हिसा मिळवला होता असा आरोप आहे. पंजाब पोलिसांच्या 2 कर्मचाऱ्यांवर त्याला मदत केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्या पोलिसांना पंजाबमधल्या मोगा पोलिसांनी अटक केली होती. भारतानंतर कॅनडामध्ये सर्वाधिक शीख समुदाय राहतो. जेव्हा कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो पहिल्यांदा सत्तेत आले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 4 शीख व्यक्ती मंत्री होते. कॅनडातल्या शिखांची संख्या लाखोंवर आहे. मात्र यापैकी काही लोक कॅनडातून खलिस्तान मुव्हमेंटला बळ देत असल्याचा आरोप होतोय. आणि त्या प्रयत्नांना कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो देखील पाठबळ देत असल्याचं बोललं जात आहे. आता ट्रुडो यांनी भारतावर आरोप करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचं काम केलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.